दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आताच्या घडीची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे। मद्यप्रेमींना सरकारचे न्यू इयर गिफ्ट। मद्य विक्री दुकाने बार पहाटेपर्यंत सुरू राहणार। नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य गृह विभागाने दिली परवानगी। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर 24, 25 व 31 डिसेंबर साठी दिली परवानगी। मद्य विक्रीची दुकाने परमिट रूम पहाटे 5 वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा। काही ठिकाणी वाईन शॉप, परदेशी आणि उंची मद्य विक्री करणारी दुकाने ही रात्री 1 वाजेपर्यंत असणार खुली। पब, बार अँड रेस्टॉरंट, बिअर बार देखील पहाटे 5 वाजेपर्यंत असणार खुली। त्यामुळे मद्यप्रेमींना नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत करता येणार जल्लोषात। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। गणेशोत्सव हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो। या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सार्वजनिक मंडळांकडून आणि घरोघरी तयार करण्यात येणारी आकर्षक सजावटीची आरास। या पार्श्वभूमीवर दक्ष न्यूज आणि पोलीस मित्र परिवार समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सजावट व आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बुधवार दिनांक 20 डिसेंबर रोजी नाशिक येथील लॉयन्स क्लब हॉल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, मराठी अभिनेते प्रवीण महाजन, नाशिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, साधना मिसळचे संचालक राजन आमले, विभागीय अधिकारी संक्रमण रक्तपेढीचे डॉक्टर पुरुषोत्तम पुरी, श्रीराम क्लासेसचे संचालक कैलास देसले हे कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। सर्व मान्यवरांचा सत्कार दक्ष न्यूज व पोलीस मित्र परिवार समन्वय समितीतर्फे करण्यात आला। प्रास्ताविक पोलीस मित्र समन्वय समिती महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुनील परदेशी व दक्ष न्यूजचे संचालक संपादक करण सिंग बावरी यांनी केले। दक्ष न्यूज ही जास्तीत जास्त नाशिककरांपर्यंत पोहोचावी, दक्ष न्यूज ही पत्रकारितेमध्ये आणि न्यूज चॅनलमध्ये एक वेगळ्या प्रकारात ते त्यांचं काम करत आहेत। तशीच पोलीस मित्र परिवार समन्वय समिती ही संस्था गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे। संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संघपाल उमरे सर यांच्या माध्यमातून या संस्थेत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या संस्थेचे पदाधिकारी मोठ्या उत्साहाने मोठ्या प्रयत्नातून संस्थेचं काम आणि संस्थेचं नाव जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काही अनेक अडचणी आमच्याकडे होत्या। बऱ्याच मंडळांचे खूप देखावे चांगले होते पण शेवटी बक्षिसांची संख्या आणि बऱ्याच वेळा पर्यावरणपूरक मिरवणूकच काढली पाहिजे, सुबक मूर्ती असावी, समाज प्रबोधन त्यांनी कार्यक्रम घेतले पाहिजे, या सगळ्या नॉर्म्स आमच्या पर्यवेक्षकांनी
मान्य करून आणि त्यांनी हे नंबर्स काढले. दक्ष न्यूज व पोलीस मित्र परिवार समिती यांच्या वतीने आम्ही पहिल्यांदाच गणेश उत्सव आरा स्पर्धा व घरगुती उत्सव जो इको फ्रेंडली स्वरूपात आता साजरा होतो आहे याची स्पर्धा घेण्याचं आम्ही नियोजन केलं होतं व पुढच्या वर्षी तुम्ही मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवा ही अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरवर्षी अशा स्पर्धेचे आयोजन आपल्या संस्थेने करावे असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारकचे सरचिटणीस ऍडव्होकेट नितीन ठाकरे यांनी केले. देण्यासाठी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले रामसिंगजी बावरे, त्याचप्रमाणे प्रशांतजी महाजन, वेलाजी देसले, राजनजी आमले या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, देसले सर समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या दोन्ही संघटनांचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व बंधू आणि बहिणी, खऱ्या अर्थाने मी पोलीस मित्र मंडळ आणि दक्ष न्यूज या दोन्ही संस्थांचं मनापासून अभिनंदन करतो. हे एक अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी हाती घेतलेला आहे. खऱ्या अर्थाने गणेश उत्सवाच्या काळामध्ये आपण बघतो की जे मित्रमंडळ असतात त्या मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, त्यांचे सर्व कार्यकर्ते हे अतिशय हिरेरीने कामाला लागतात. त्या ठिकाणी आपला देखावा, आपली आरास ही खूप चांगली झाली पाहिजे. नाटकाच्या स्पर्धा असतील, क्रीडा स्पर्धा असतील, विविध व्याख्याने असतील, या सगळ्यांचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात येतं. आणि म्हणून या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणं गरजेचं आहे. समीरजी शेट्यांचं नाव जरी मोठे नेते मोठे तर या निमित्तानं खऱ्या अर्थाने हे कार्यक्रम तर आपण साजरे करतो, परंतु या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही समाज प्रबोधन आपल्याला करता येईल का? मग आज पावरे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने लोकमान्य टिळकांनी हा जो काही सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला याच्या मागचा उद्देश हाच होता की लोकांनी एकत्रितपणे यावं, त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम तर करावेच, परंतु त्या निमित्तानं काहीतरी लोकांमध्ये समाज प्रबोधन सुद्धा झालं पाहिजे. या मुख्य हेतूमुळे या स्वरूप या गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्यात आलं. यानंतर प्रमुख अतिथी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. थोडक्या वेळात एखादा पारदर्शी वितरण समारंभ करणं हे जिकरीचं असतं आणि त्यांनी तो आज घडवून आणलेला आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि असेच पुढाकार घेऊन कार्यक्रम तुम्ही जे करता ते करत राहो. आज श्री गणेशाच्या 64 कलागुणांच्या मंडळांनी जे जे कार्य केलं, मंडळ ज्या पद्धतीने काम करत, गेले अनेक वर्ष मंडळ काम करत आहेत आणि मंडळांनी आपल्या पद्धतीने काम करत असताना जनतेसाठी प्रबोधन करणं आणि आज काळाची गरज आहे इको फ्रेंडली अशा पद्धतीने कुठल्याही परिस्थितीत या पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही असं उत्सव साजरा करत असताना ज्यांना ज्यांना पारितोषिक मिळाले त्या सर्वांचं अभिनंदन करतो. ज्यांना मिळाले नाही त्यांनी पुढच्या वर्षी काय कमतरता राहिली ना, आपण काय करावा लागेल त्याचा विचार करून पुढच्या वर्षी परत या स्पर्धेत भाग घ्यावा. घरगुती मंडळांनी ज्यांनी ज्यांनी केलं, अत्यंत खऱ्या अर्थाने घरगुती जे मंडळ आहे घरातल्या घरात इतक्या चांगल्या रीतीने त्यांनी हे कार्यक्रम करणं अत्यंत जिकरीचं आणि त्यांनी जे केलं त्या सर्वांचं अभिनंदन करतो. तसेच नाशिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी देखील भव्य सजावट व आरा स्पर्धेचे आयोजन केल्याने दक्ष न्यूज व पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे अभिनंदन केले. गणपती बाप्पा मोरया. आणि दक्ष न्यूज आणि पोलीस मित्रांनी जे बक्षीस समारंभ आयोजित केलेले त्याला त्यांचे मनपूर्वक आभार मानतो, कारण की अजूनपर्यंत आम्ही गणेश महामंडळांचा गणपती बक्षीस जो आम्ही डिक्लेअर केलं होतं की पोलीस आणि आम्ही लवकरात लवकर बक्षीस जाहीर करू आणि देऊ, पण ते आमचं ते पुढे 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 चाललंय, कारण की मध्ये सीपी साहेब बदलले, आता नवीन सीपी साहेब बदलले, त्यामुळे तो एक आमचा हेचा भाग राहून गेला, त्यामुळे त्याच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो आणि इथे पोहोचलं त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. दक्ष न्यूज हे नेहमीच चांगलेच उपक्रम करतात आणि प्रत्येक उपक्रमामध्ये चांगल्या चांगल्या लोकांना ते स्टेजवर बोलवतात, त्यांची भाषणं ऐकतात.
आणि परत एकदा दक्ष न्यूजचा मी आभार मानतो की त्यांनी मला व्यासपीठावर बोलायला बोलवलं आणि हा बक्षीस समारंभ आमच्या आधी ठेवला, त्यामुळे त्यांचा खूप मोठा आभार करतो. माझे दोन शब्द म्हणतो. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी साधना मिसळचे संचालक राजन आमले, विभागीय अधिकारी संक्रमण रक्तपेढीचे डॉक्टर पुरुषोत्तम पुरी, श्रीराम क्लासेसचे संचालक कैलास देसले यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये घरगुती सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक सारंग पाटील यांना मिळाला. त्यांनी प्लास्टिक मुक्ती हा समाज प्रबोधनपर देखावा सादर केला होता. दुसरा क्रमांक प्रीती पवार यांना मिळाला असून त्यांनी जनजागृतीपर आरोग्य त्रिसूत्री योग साधना हा देखावा सादर केला होता. तृतीय क्रमांक रत्नाकर थोरात यांना मिळाला. त्यांनी जुनी आठवण असलेला सर्व जुन्या इतिहास जमा असलेल्या गोष्टींचा इको फ्रेंडली देखावा सादर केला होता. तसेच उत्तेजनार्थ बक्षीस हेमलता शिंपी यांनी चंद्रयान देखावा सादर केला होता. तसेच प्रशांत साळुंके यांनी पंडित मिश्रा शिवमहापुराण व अपर्णा नाईक यांनी वृद्ध आश्रम गरज यांचा देखावा सादर केला होता. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये 6 विभागात बक्षीस देण्यात आले. यात पंचवटी विभागातून प्रथम क्रमांक सरदार चौक मित्र मंडळ, दुसरा क्रमांक गुरुदत्त सांस्कृतिक मित्र मंडळ, तिसरा क्रमांक कलानगर कला व क्रीडा मंडळ व उत्तेजनार्थ श्रीमान सत्यवादी मित्र मंडळ यांना देण्यात आला. पश्चिम विभागातून प्रथम क्रमांक वेलकम सहकार्य मित्र मंडळ, दुसरा क्रमांक नाशिकचा राजा सूर्यप्रकाश नवप्रकाश मित्र मंडळ, तिसरा क्रमांक रविवार कारंजा मित्र मंडळ व उत्तेजनार्थ पिंपळ चौक संजीव परदेशी यांना देण्यात आला. तसेच पूर्व विभागातून प्रथम क्रमांक श्री प्रतिष्ठान इंदिरानगर, दुसरा क्रमांक राजे छत्रपती सामाजिक प्रतिष्ठान, तिसरा क्रमांक हिंदू जनसंपर्क कार्यालय सागर देशमुख व उत्तेजनार्थ मनपा पूर्व विभागीय कार्यालय यांना देण्यात आला. नाशिकरोड विभागातून प्रथम क्रमांक बालाजी सोशल फाउंडेशन, दुसरा क्रमांक जय भवानी रोड मित्र मंडळ व तिसरा क्रमांक नवनाथ मित्र मंडळ जेल रोड यांना देण्यात आला. सातपूर विभागातून प्रथम क्रमांक सातपूरचा राजा मित्र मंडळ, दुसरा क्रमांक नवशा गणपती ट्रस्ट, तिसरा क्रमांक अमरज्योत मित्र मंडळ व उत्तेजनार्थ पीएल ग्रुप यांना देण्यात आला. सिडको विभागातून प्रथम क्रमांक डीजी सूर्यवंशी मित्र मंडळ, दुसरा क्रमांक सिद्धिविनायक मित्र मंडळ, तिसरा क्रमांक श्रीकृष्ण कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व उत्तेजनार्थ योद्धा ग्रुप यांना देण्यात आला. तसेच विशेष बक्षीस नांदूर शिंगोटे सिन्नर येथील दी गोल्डन मित्र मंडळ व विभागीय संदर्भ रुग्णालय येथील संक्रमण रक्तपेढी केंद्र नाशिक यांना देण्यात आले. या कार्यक्रमात सुनील परदेशी, वीरेंद्र सिंग टिळे, राजेंद्र आहेर, राजेंद्र लिंबकर, अमित कबाडे, लक्ष्मण धोत्रे, राजेंद्र जडे, सुनील गोडसे, सुभाष कापडी, प्रकाश बर्वे, दीपक डोळसे, विजय शिरसाट, सुरेश शिरोडे, रोहित पारख, राजेंद्र सिंह पवार, प्रशांत पवार, प्रशांत सूर्यवंशी, ऋषिकेश सोनार, पल्लवी भावसार, असलम शेख, प्रशांत हिरे, दिनेश पगारे, योगेश पाटील, मानसी देशमुख, चंद्रकांत महाले, तुषार श्यामसुखा, नंदकिशोर आव्हाड, अब्बास हुसेनी, अविनाश अस्वले, राहुल देसाई, अनिल बागुल, चंद्रपाल सिंह राजपूत, किरण सिंह राजपूत, लोकेश कटारिया, मोहिनी भगरे, रोहिणीताई कुमावत, माया रमेश सिंह ठाकूर, राधा दोंदे, सारिका परदेशी, आरती आहिरे, कामिनी भानुवंशे, धनश्री गायधनी, रुपाली तांबारे, शीतल चंद्रात्रे, स्मिता मुठे, भारती माळी, रेखा गीते, मंजुषा लोहगावकर, लीला व्यवहारे, योगिता चव्हाण, सुनीता जाधव, सविता सिंह, गायत्री बिरारी, सुनीता धनतोळे, गीता श्यामसुखा, उमा परदेशी, सिमी राणा व स्वाती पाटील सह दक्ष न्यूज आणि पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मोहिनी भगरे यांनी केले. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक.
दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकच्या देवळाली कॅम्प मधून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांचा लष्करी हद्दीत लष्करी वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झालाय. याबाबत अधिक माहिती अशी की सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने हे देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथून लष्करी हद्दीतून घरी जात असताना त्यांच्या वाहनाला एका लष्करी वाहनाची जोरदार धडक बसली. या धडकेत सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांचा जागीच मृत्यू झालाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने हे कर्तव्य दक्ष पोलीस म्हणून सेवा बजावत होते. त्यांच्या या अपघाती निधनाने पोलीस तसेच नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद वाघ यांनी स्वतः मिलिटरी हॉस्पिटल देवळाली कॅम्प येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनोने यांच्या नातेवाईकांना भेटून त्यांचे सांत्वन केलंय. कुंदन सोनोने यांना दक्ष न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. भैयासाहेब कटारे, दक्ष न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक. दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. परिमंडळ 2 मधील अंबड व नाशिक रोड येथील 2 गुंडांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये हद्दापारची कारवाई करण्यात आली आहे. नाशिक शहरात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेत बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य करून जनजीवन विस्कळीत करणाऱ्या इसमांची माहिती काढून हद्दपार करण्याची कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आदेशित केले होते. त्यानुसार अंबड व नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हे दाखल असलेले आयुब शेख व सागर कांबळे यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत दहशत कायम राहावी यासाठी महिलांचा विनयभंग करणे, नागरिकांना मारहाण करणे, शिवीगाळ करणे, जबरी चोरी यासारखे अनेक गुन्हे करून नागरिकांच्या मनात भीती निर्माण करत होते. असे गुन्हेगारी कृत्य केल्याने या इसमांविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56(1) अन्वय हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. नाशिक शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी इसम नामे आयुब अब्बास अली राहणार केवल पार्क आणि सागर प्रकाश कांबळे राहणार सिंदर फाटा यांना परिमंडळ 2 आणि नाशिक शहर आणि नाशिक जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला आहे. त्यांची नोटीस या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. एकूण वर्षभरामध्ये आतापर्यंत 61 लोकांवरती अशी तडीपारची कारवाई परिमंडळ 2 मध्ये करण्यात आलेली आहे. तसेच एकूण 10 आरोपींवरती MPDA म्हणजेच महाराष्ट्र झोपडपट्टी कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांना नाशिक जेलमध्ये या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे. अशी तडीपारीची आणि MPDAची कारवाई पुढील ह्याच्यामध्ये देखील चालू राहणार आहे. नाशिक शहरातील जनजीवन विस्कळीत करणाऱ्या व समाज सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गुन्हेगारांचा गुन्ह्यांचा अभिलेख संकलित करण्याचे कामकाज सुरू असून त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार तडीपार व MPDA कायद्याच्या तरतुदीनुसार प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत चालू वर्षात परिमंडळ 2 हद्दीतून 61 गुंडांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून MPDA कायद्याअंतर्गत एकूण 10 इसमांविरुद्ध कारवाई करून त्यांना नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. आतापर्यंत चालू वर्षात परिमंडळ 2 हद्दीत हद्दपार आदेशाचे उल्लंघन केलेले एकूण 23 गुन्हेगार इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हद्दपार इसमांना वेळोवेळी चेक करून नाशिक शहर व जिल्ह्यात सापडल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरूच राहणार आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपिंग आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज, यात मोबाईल कवर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 97-62-59-12-18, 97-62-59-12-18। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। गुजरातमधील वाळविहीर येथे 3 दिवसीय महानुभाव संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। बुधवार दिनांक 20 डिसेंबर रोजी संत, महंत व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या महानुभाव संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले। संमेलनाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तसेच वाळविहीर येथे उभारण्यात आलेल्या श्रीकृष्ण मंदिराचे फीत कापून लोकार्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले। उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संमेलनाचे आयोजक दिनकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सत्कार झाल्यानंतर अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे राष्ट्रीय संघटक दिनकर पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकेतून मत मांडले। कपाडा तालुका वाळवी या गावी का घेतला? संमेलन घेण्याचं एकच कारण आहे, प्रब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म भरोच गुजरात राज्यामध्ये, आणि आपला देव, आपला परमेश्वर त्यांचा ज्या ठिकाणी जन्म झाला 800 वर्षापूर्वी, 800 वर्षापासून जे जन्मस्थान आहे ते आपल्या ताब्यात नाही आहे। ते आपल्या ताब्यात मिळावं, ते ताब्यात देण्याचं काम आज आपण बघतो। या भारत देशामध्ये कोण करीन तर नरेंद्र मोदी साहेब करतील, या गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल करतील, आणि या भागाचे 7 वेळा आमदार झालेले जितूभाई चौधरी करतील। म्हणून हा कार्यक्रम ठेवला। इथं तर काही बाळासाहेब सानव, दिनकर पाटील, दत्तनाना आम्हाला काही निवडणूक लढवायची नाहीये। आपण त्या देवाची भक्ती करतो, जर त्याच देवाचं स्थान, त्याचं जन्मस्थान आपल्या ताब्यात नसेल, आपल्याला दर्शन करायला मिळत नसेल, तर मग आपण कशासाठी आहोत? आपले 2 संमेलन पहिले नाशिक मध्ये झाले, 2002 झालं, 2022 झालं। आपण त्या ठिकाणी 7 मागण्या होत्या, त्याच प्रमुखाने ही मागणी होती। त्याच्यातून अनेक मागण्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य केलेल्या आहे। कालच
आज मला वाटतं मराठी विद्यापीठाची त्यांनी ती काल परवानगी दिलेली आहे. जवळजवळ 200 कोटी रुपये मानगो पंथाला मंदिरांना दिलेले आहेत. परंतु हे काम सर्वात महत्वाचं आहे की आपलं स्थान ज्या चक्रधर स्वामींचा जन्म झाला ते आपल्याला मिळावं हा खरा येतो आहे. आणि या भागामध्ये मानगो पंथ वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल कैलासवासी अनंतराव कपाटे बाबा, कैलासवासी नागराज बाबा आणि जाधववाडीचे बाबा, अनेक साधू संत ते बसलेले भारतातील अनेक साधू संत महंत तपस्वींनी या अतिदुर्गम भागात आदिवासी भागात फार मोठ्या प्रमाणामध्ये मानगो पंथ वाढवण्याचं काम केलेलं आहे. तसेच अखिल भारतीय धर्म जागरण सभेचे प्रमुख शरद ढोले यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. मै हूं तो हरी नहीं, हरी है तो मै नहीं. काम करता करता सगळं परमेश्वरालाच अर्पण करायचं, सगळेच परमेश्वराचं अर्पण झालं की मी राहत नाही आणि मी राहिलो तर परमेश्वर दिसत नाही. असं परमेश्वर दिसण्यासाठी स्वतःचं अस्तित्व पूर्ण लोप करायचं आणि पूर्ण लोप केल्यानंतर गीतेमध्ये असं म्हटलंय, या हृदयीचे त्या हृदयी घातले, द्वैत मन मोडिता केले आपणा सारखे अर्जुना. म्हणजे अर्जुनाचा संभ्रम संपला. म्हणजे काय झालं, तत्वज्ञान असं सांगितलं की एका बाजूला अर्जुन उभा आहे, एका बाजूला कृष्ण उभा आहे. दिसायला अर्जुन आणि कृष्ण हे दोघं वेगळे दिसत आहेत, पण श्रीकृष्णानं तत्वज्ञान असं सांगितलं की अर्जुनाचं आणि श्रीकृष्णाचं हृदय एक झालं. असं हृदया हृदय एक करणे आणि असं हृदया हृदय एक करून प्रत्यक्ष दिसणारी चराचर सृष्टी जरी वेगळी असली तरी त्यात परमात्मा परमेश्वर एक आहे याची प्रत्यक्ष अनुभूती येणं आणि त्या अनुभूतीसाठी प्रत्यक्ष कर्म करणं, ते कर्म विकाररहित करण्यासाठी ज्ञान मिळणं, यासाठी सगळं गीता प्रपंच आहे. आणि त्या गीतेच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण इथं जमलेलो आहोत. या संमेलनाच्या निमित्तानं आता पूर्ववर्ती वक्त्यांनी पण सांगितलं की नागराज बाबांनी सुद्धा या भागामध्ये बरंच मोठं काम केलं. माझं भाग्य असं की 1997 साली पेठला करवीर पीठाचे पूज्य शंकराचार्य आणि पूज्य महंत नागराज बाबा यांच्या संयुक्त उपस्थितीमध्ये काही लाख लोकांची एक धर्मसभा झाली होती. आणि ती धर्मसभा झाली होती कशासाठी, तर ती धर्मसभा या भागातलं धर्मांतर थांबवण्यासाठी झाली. त्या दोघांनी तर धर्म सांगितलाच, पण त्यावेळी या भागातल्या अत्यंत प्रसिद्ध असे पूज्य आवारे गुरुजी त्यांनी सगळ्या संपूर्ण समाजासमोर एक वाक्य उच्चारलं होतं की जे वाक्य माझ्या आजही लक्षात आहे. आवारे गुरुजी म्हटले की आम्ही सगळे आदिवासी डोंगरात आग लागती, वन जळतं जन बघत, पण इथं धर्मांतर चाललंय, मन जळत कोण बघत, आणि या धर्मांतरामुळे जे आमचं मन जळते ते कोण बघते, असं ज्यावेळी आवारे गुरुजी म्हटले त्यावेळी पूज्य नागराज बाबा म्हटले, तुमचं जळलेलं मन, जळत असलेलं मन आम्ही बघायला आलोय आणि ते इथून पुढे जळणार नाही म्हणून आमच्या प्रेमाचा शिडकवा करून या भागात एकही जण इथून पुढे ख्रिश्चन होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करतो. बडोच येथील श्री चक्रधर स्वामींचे जन्मस्थान मुक्त करण्यासाठी जन्मस्थान मुक्तीचा संकल्प हाती घेतला असून गीतेतील तत्वज्ञानाप्रमाणे उठा, जागे व्हा, लक्ष प्राप्त करा असे आवाहन महंत जामोदेकर बाबा यांनी केले. उनके साथ सभी सहयोगियों ने लिया है, वो किसके लिए लिया है, वास्तव में ये उनके लिए नहीं लिया गया या केवल उनका ही इसके अंदर कोई स्वार्थ छिपा हुआ है तो ऐसा कुछ भी नहीं है. धर्म जागृति के लिए
एक निष्काम निष्काम भक्ति के मात्र, जो कि भगवत गीता जी के ही माध्यम से श्रीमद् भगवत गीता जी हमें बतलाती है, समझाती है, और मोक्षदा एकादशी के विश्राम पर और उसकी दो पूर्व दिवसीय में कार्यक्रम की शुरुआत में योगेश्वर भगवान श्री द्वारिकेश उनकी अमृतमय वाणी का श्रीमद् बृहत् ग्रंथ जो कि विश्व मान्य है श्रीमद् भगवत गीता जी उनके वचन रूपी आश्रय में जब हम रहते हैं, तब महाराज श्री अर्जुन जी के माध्यम से हम सभी अर्जुन के लिए भगवान कृष्ण कहते हैं कि उठिए जागिए और तब तक दौड़िए जब तक आप अपने लक्ष्य को प्राप्त नहीं कर लेते हो। भगवत गीता जी हमें हर वह संकल्प, हर वह साधना और वह उद्देश्य की पूर्ति के लिए हमें ऊर्जा प्रदान करती है। भगवान श्री चक्रधर स्वामी जी की वह परम पवित्र नगरी, जिस जगह पर कभी मुगलों के द्वारा तो कभी अंग्रेजों के द्वारा और आज के कुछ व्यक्तियों के द्वारा, कुछ जन समूह के द्वारा अगर उस जगह पर कब्जा कर लिया गया है, तो हम सभी के अंदर, हमारे सभी के मन भीतर में जो यहाँ उपस्थित नहीं भी हो सके और जो उपस्थित होना भी चाहते हैं और आप सभी के द्वारा सूचनाओं के द्वारा अगर यहाँ पहुंचना भी चाहते हैं और उनके द्वारा आदि अनेक लोगों को हम इकट्ठा करना चाहेंगे, तब कहीं जाकर के एक विधान के द्वारा, एक संविधान के द्वारा, एक न्यायिक प्रक्रिया के द्वारा और दूसरी ओर जनमानस की क्रांति के द्वारा ही जब तक ये प्रयास सतत चलता रहेगा तब तक हम सरकार के द्वारा उस जगह तक उसको प्राप्त करने के लिए हमेशा हमेशा के लिए उसको अपना बनाने के लिए जो हमारे सभी के संकल्प हैं वे पूर्ण कर पाएंगे। और ये केवल एकमात्र अन्ना जी का ही नहीं, तो हम सभी का ही अन्ना जी के साथ में खड़े रह करके उनके इस कार्य को सफल बनाने में हम सभी का योगदान होना चाहिए। दरम्यान महानुभाव पंथाचे हजारो बंधू भगिनी असून त्यांनी खूप मोठे काम केले आहे। त्यांच्या धर्मपंथ प्रचार प्रचारासाठी बाळ मिळावे, महानुभाव पंथ आणखी मोठ्या प्रमाणावर वाढावा यासाठी गुजरातमध्ये प्रथमच 3 दिवसीय महानुभाव संमेलनाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाप्रसंगी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत विद्वंस बाबा, महंत बाभुळगावकर बाबा, महंत विश्वनाथ बाबा कोठी, महंत शुकमुनी बाबा, महंत तेल्हारकर बाबा, महंत सुकेणेकर बाबा तसेच या संमेलनाचे मुख्य आयोजक दिनकर अण्णा पाटील, गुजरातचे आमदार जितूभाई चौधरी, नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप, दत्ताजी गायकवाड, प्रकाश शेठ, ननावरे राजेंद्र जायभावे, अरुण महानुभाव छबू नागरे, साहेबराव आवाड, प्रवीणदादा शेवलीकर तसेच भागवताचार्य चिरडे बाबा, नाजिमा परिषदेचे अध्यक्ष कृष्णराज बाबा मराठे, कार्याध्यक्ष वालेराज बाबा पातुरकर, डोळसकर बाबा शास्त्री, भाईदेव मुनी मानेकर, दत्तराज बाबा चिरडे, साईराज बाबा शास्त्री, कृष्णराज बाबा विद्वांस, अचलपूरकर बाबा, गोपीराज शास्त्री सुकेणेकर, दामोदरअण्णा पात्रे, महेंद्र मुनी कपाटे, बाळकृष्ण दादा लोणारकर, बुद्धिसागर बाबा कपाटे आदी संत, महंत तपस्विनी महानुभाव पंथाचे सर्व साधू संत, महंत तपस्विनी वासनिक उपदेशी मोठ्या संख्येने उपस्थित होते। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। देशात आणि राज्यात सध्या JN1 हा कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आलाय। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर रोजी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली। राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट करण्यात यावे, त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेड्स यांची यंत्रणा सज्ज ठेवावी, नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले असून राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली। नमस्कार। सध्या देशभरामध्ये नवीन JN1 हा कोविड व्हेरियंट आढळला आहे। महाराष्ट्रात देखील काही रुग्ण आढळलेले आहेत।
आणि त्या दृष्टीने आपल्याला आवश्यक ती खबरदारी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने आज एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी घेतली. यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, दोन्ही मंत्री, मुख्य सचिव, संबंधित सचिव, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी असे सर्वच अधिकारी होते आणि यांना मी सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत की जी आपली कोविडची पूर्वीची यंत्रणा जी आहे, मग आयसोलेशन बेड असतील, ऑक्सिजन बेड असतील, आयसीयू बेड असतील, व्हेंटिलेटरचे बेड असतील, पीएसए प्लांट असेल, ऑक्सिजन प्लांट असेल, त्याचबरोबर आरटीपीसीआरच्या लॅब असतील, या सर्व ज्या यंत्रणा आहेत त्या अलर्ट ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर इलेक्ट्रिक, स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करण्याच्या देखील सूचना मी दिल्या आहेत. औषधाचा साठा व्यवस्थित आहे की नाही ते देखील तपासण्याच्या आणि औषध साठा देखील व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर काही लोकांनी वॅक्सिन घेतलं नसेल त्या कोविड वॅक्सिनेशनचा देखील ड्राईव्ह या ठिकाणी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून आपली यंत्रणा पूर्णपणे फुलप्रूफ तयार असली पाहिजे आणि सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग दोन्ही यामध्ये विभाग काम करतायत, अलर्ट आहेत, मॉकड्रिल देखील झालेलं आहे आणि त्यामुळे ही जी सिस्टीम जी आहे ही सिस्टीम अद्ययावत करण्याच्या आणि मॉनिटर करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये पूर्णपणे मी संबंधितांना दिल्यात. मला वाटतं ही आपली यंत्रणा पूर्णपणे अलर्ट आहे आणि काही त्याच्यामध्ये आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता असेल त्याही सुधारणा संबंधित विभागाच्या माध्यमातून केल्या जातील, परंतु या ठिकाणी कुठल्याही नागरिकाची गैरसोय होणार नाही अशा प्रकारच्या सूचना आजच्या बैठकीत दिल्यात. हा व्हेरियंट माइल्ड असला तरी सुद्धा झपाट्याने पसरतोय, त्यामुळे ज्यांना अशा प्रकारचे सिम्पटम असतील म्हणजे सर्दी, खोकला, ताप, तर त्यांनी गर्दी टाळली पाहिजे, गर्दीपासून आयसोलेट झालं पाहिजे आणि गर्दीच्या ठिकाणी देखील लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आज आपण पाहतोय की 25 डिसेंबर नाताळ येतोय, 31 डिसेंबर येतोय, त्यामुळे नागरिकांनी जास्तीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे, पण घाबरण्याची आवश्यकता नाही एवढंच आवाहन या ठिकाणी मी करतोय. कारण पूर्वी आपण या कोविडचं मोठं संकट आपण त्याचा सामना केलेला आहे, मोठ्या प्रमाणावर या अनपेक्षित संकटामध्ये सर्व टीमने काम केलं आहे, मग त्यामध्ये डॉक्टर असतील, नर्सेस आहेत, त्यामध्ये पोलीस यंत्रणा आहे, एनजीओ आहेत, संपूर्ण प्रशासन आहे, यांनी एक टीम बनून काम केलं आहे, टास्क फोर्सने आपल्याला मोठी मदत केली आहे आणि म्हणून आपल्याला त्याचा पूर्वानुभव पूर्णपणे चांगला आहे. त्याचबरोबर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने देखील धीरोदात्तपणे या कोविड संकटाचा सामना केला आहे आणि त्याचाही अनुभव आपल्याला आहे. आपल्या राज्याला देखील केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या काळात देखील भरीव कोविडसाठी मदत केली आणि म्हणून यावेळेस आपली यंत्रणा पूर्णपणे अलर्ट असली पाहिजे यासाठी आजचा एक महत्त्वाची बैठक, आढावा बैठक घेतलेली आहे. नागरिकांना देखील माझं आवाहन आहे, विनंती आहे की आपण काळजी घेऊया, गर्दीच्या ठिकाणी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, पण पुन्हा एकदा मी सांगेन की काळजी घेण्याची आवश्यकता आहे परंतु घाबरण्याची आवश्यकता नाही, कारण याचा सामना आपण व्यवस्थित करू. माझी विनंती सोशल मीडिया आणि मीडियाला देखील आहे, प्रसारमाध्यमांना देखील आहे की लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचं संभ्रम, भीतीचं वातावरण निर्माण होणार नाही यासाठी आपलं सहकार्य अपेक्षित आहे, कारण आपण सगळ्यांनी मिळून एक टीम बनून हे नवीन आलेला जो काही JN1 व्हेरियंट आहे त्याला परतवून लावू आणि कोविडपासून आपल्या राज्यातल्या नागरिकांचं रक्षण करू. धन्यवाद. मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्टी प्रणालीच्या माध्यमातून ही बैठक घेतली असून त्यामध्ये आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणे, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व इतर संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, मुंबई.
दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकमध्ये गेल्या 5 दिवसांपासून कामगारांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. नाशिकच्या अंबड येथील बोरोसिल सायंटिफिक लिमिटेड H27 या कंपनी विरोधात कामगारांनी गेल्या 5 दिवसापासून उपायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केलंय. विविध मागण्यांसाठी कामगारांनी हे आंदोलन पुकारले असून जोपर्यंत मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा कामगारांनी दिलाय. आम्ही आज आमच्या आंदोलनाचा हा 5वा दिवस आहे. आम्ही सर्व बोरोसिल सायंटिफिक लिमिटेड अंबड H27 या कंपनीतील सर्व 42 कामगार आहोत. आमच्या कंपनीमध्ये आम्ही म्हणजे आमचे जे काही सहकारी कामगार आहेत ते गेल्या 10 ते 15 वर्षापासनं 10-12 वर्षापासनं त्या ठिकाणी काम करत आहेत. तर आमच्या कामगारांना ज्या जुने कामगार आहेत त्या जुन्या कामगारांना कामावरून कपात केलेला आहे. त्या विरोधात आम्ही कामगार उपायुक्त कार्यालय नाशिक आणि औद्योगिक सुरक्षा विभाग यांच्यासमोर आम्ही आज आमचा हा आंदोलनाचा 5वा दिवस, बेमुदत ठिय्या आंदोलनाचा हा 5वा दिवस आहे. कामगार प्रशासन, कंपनी प्रशासन, मुजोर कंपनी प्रशासन वारंवार या मुलांना बेकायदेशीर सुट्ट्या देतात. आता वास्तवात हे जे लोक आहेत ह्या लोकांना गेल्या 10 वर्षापासून काम करतात, त्यांना कुठल्याही प्रकारच्या कामगार सुविधा नाही आहेत. वास्तवात कामगार नियमाप्रमाणे त्यांना कामगार सुविधा मिळायला पाहिजेत. वार्षिक सुट्ट्या आम्हाला मिळत नाहीत, कुठल्या प्रकारचं डबल ओव्हर टाईम वगैरे ह्या गोष्टी आम्हाला मिळत नाही. त्याबरोबर रेग्युलर जे काम आहे आमचं ते काम आम्हाला मिळत नाही, बेकायदेशीर सुट्ट्या आम्हाला दिल्या जातात. अशा विविध मागण्या, बऱ्याचशा मागण्या आम्ही कामगार उपायुक्तालयांसमोर जे आहेत अधिकाऱ्यांसमोर मांडलेल्या आहेत. काल पण आमच्या कंपनीचं व्यवस्थापन आलं होतं पण त्यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा आमची काही झाली नाही, त्याच्यावरती काहीच मार्ग निघाला नसल्यामुळे आम्ही त्या आंदोलना इथून पुढं पण आमच्या आंदोलनासाठी आम्ही ठाम आहेत. जोपर्यंत आम्हाला निर्णय मिळत नाही किंवा याच्यावरती व्यवस्थित सकारात्मक आम्हाला निर्णय मिळत नाही तोपर्यंत आमच्या आंदोलनावरती आम्ही सर्व कामगार 42 कामगार आम्ही ठाम आहोत. काय मागण्या आपल्या, प्रमुख मागण्या काय काय? प्रमुख मागण्या म्हणजे हेच तुम्ही बघू शकता, इथं कामावरून कपात केलेल्या आमच्या जुन्या कामगारांना, जुन्या कामगारांना परत घ्यावे. त्यानंतर बेकायदेशीर दिल्या जाणाऱ्या ज्या सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्या थांबवाव्यात. त्यानंतर वार्षिक सुट्टी लागू करावी, नंतर डबल ओव्हर टाईम लागू करावा. त्यानंतर ॲबुलेशन प्रस्ताव दाखल करून हे जे जुने वर्कर आहेत जे 10 वर्षापासून 12 वर्षापासून काम करतात त्या लोकांना त्यांनी त्या ठिकाणी कायम केलं पाहिजे. त्यानंतर फॅक्टरी ॲक्टप्रमाणे त्यांनी आम्हाला सुविधा दिल्या, कामगार सुविधा आम्हाला दिल्या गेल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. या प्रसंगी गोवर्धन चौधरी, प्रवीण वाडील, रामनाथ ठाकरे, बाळू साबळे, सरिता पाडवी, प्रिया बाविस्कर, जगदेवी टाउंटे, रेखा मोरे, गणेश वळवी, निर्मला गावित, प्रीती दोंदे, गोरख कुलकर्णी आदी जण उपस्थित होते. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या नाशिक शहरात टवाळखोरीचे प्रमाण वाढले, तसेच 31 देखील जवळ येत असल्याने दारू पिऊन टवाळखोरी करणाऱ्यांच्या संख्येत देखील वाढ झाली. याच पार्श्वभूमीवर सातपूर पोलीस ऍक्शन मोड मध्ये आल्याचं दिसून येत आहे. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार तसेच सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सातपूर पोलीस ठाणे हद्दीत सायंकाळी तसेच रात्रीच्या सुमारास रस्त्यावर टवाळखोरी करणाऱ्या, दारू पिणाऱ्या अशा 54 जणांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली. आज सातपूर हद्दीमध्ये नेहमीप्रमाणे आम्ही डीबी व इतर स्टाफच्या मार्फतीने माननीय पोलीस आयुक्त सर, आदरणीय संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच परिमंडळ 2 आमचे अधिकारी मोनिका राऊत मॅडम, डिव्हिजनचे अधिकारी देशमुख सर यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी टवाळखोर कारवाई राबवलेली असून
काही गार्डन्समध्ये ओपन स्पेसमध्ये पडीक घरं असतील किंवा बंद पडलेल्या शाळा असतील, बंद घरं असतील, आडोसा असेल, अंधार असेल, अशा ठिकाणी सध्या काही टवाळखोर मुलं दारू पिताना दिसत आहेत किंवा दारू पिल्यानंतर जाताना टवाळखोरी करत जातात किंवा मस्ती करत जातात, ज्याच्याने आम पब्लिक आम जनतेला त्याचा त्रास होतो आणि त्याच्यामुळे एखादी वातावरण निर्माण होतं किंवा एखादी घटना अपरिचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या बेसवर आम्ही आज मान्य वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी आज कारवाई केलेली आहे. सदर कारवाईमध्ये सातपूर पोलीस स्टेशनकडून 54 टवाळखोरांवर तसेच युनिट 2 चे आमचे अधिकारी आहेत यांच्या टीमने देखील या ठिकाणी 10 टवाळखोरांवर या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि सदरची कारवाई ही रुटीनप्रमाणे नेहमी आम्ही या ठिकाणी करणार आहोत, जेणेकरून सातपूरकर या ठिकाणी सुटकेचा निश्वास घेतील किंवा त्यांना टवाळखोरांपासून कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत. सदर कारवाईमध्ये आम्हाला मान्य वरिष्ठांनी मार्गदर्शन केलेले आहेत. मी सातपूरकर वासियांना या ठिकाणी आवाहन करतो, तशी विनंती देखील करतो की अशा प्रकारचे टवाळखोर आपल्यास कुठं दिसत असेल किंवा माहिती मिळत असेल तर आपण व्हॉट्सअप ग्रुपचे काही नंबर आम्ही दिलेले आहेत सीपी ऑफिसचे किंवा आमचे पर्सनल नंबर आम्ही या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. या ठिकाणी जर आपल्याला असं आढळून आलं की काही ठिकाणी आपल्याला त्रास होत आहे किंवा टवाळखोरी होत आहे, तसेच शाळा सुटताना किंवा शाळा भरताना देखील त्या ठिकाणी काही टवाळखोर जाऊन मुलींना त्रास देणं, शिक्षकांना त्रास देणं, काही भाजी मार्केटच्या कट्ट्यावर बसून त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास देणं, बस स्टॉप किंवा रिक्षा स्टॉप असेल त्या ठिकाणी प्रवाशांना त्रास देणं, विनाकारण त्रास देत असतात, असे काही त्रास देणारे आपल्याला माहीत असतील किंवा असा एखादा स्पॉट असेल तर त्याची देखील आपण या ठिकाणी आम्हाला माहिती द्यावी अशी मी आपणास विनंती देखील करतो आणि आवाहन देखील करतो. दरम्यान पोलिसांनी टवाळखोरांवर केलेल्या या कारवाईमुळे नागरिक समाधान व्यक्त करतायत, तसेच विनाकारण त्रास देणारे टवाळखोर नागरिकांना माहीत असतील तर पोलिसांना कळविण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी केले. सदरची कारवाई सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली PSI बाळासाहेब वाघ, दीपक खरपडे, विलास गीते, सागर गुंजाळ, भूषण शेजवळ, मंगेश गायकवाड, मोहन भोये, सचिन आजबे, गवळी अहिरे, संतोष साळवे, बदादे, भूषण पवार, रसाळ यांच्यासह युनिट 2 चे API रंदाळे, सूर्यवंशी घुमरे, मते खांडबहाले यांनी केली आहे. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही, चला तर मग आताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपिंग आणि होलसेल ऍक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ऍक्सेसरीज, यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेनड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश TV चेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय, चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ऍक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97-62-59-12-18, 97-62-59-12-18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ऍक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. चांदवड तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याआधी भाऊबंदकीमध्ये अनेक मतभेद आपण पाहिले असतील, असाच एक प्रकार चांदवड तालुक्यातील शेरी सलायबन येथून समोर आलाय. निम्म्या वाट्याने शेतामध्ये लावलेल्या कांद्याचे पैसे न दिल्याने
भाऊ बंधांनीच घातपात करून फाशी दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याबाबत अधिक माहिती अशी की तात्या भाऊ सुखदेव निर्भवणे राहणार शेरी सलायबन यांच्या शेतामध्ये त्यांचे भाऊ बंध विलास निर्भवणे यांनी निम्म्या वाटाने कांदे लावले होते. त्या कांद्याचे किमान 2.5 लाख रुपये झाले होते. तात्या भाऊ सुखदेव निर्भवणे हे दिंडोरी तालुक्यातील 30 गाव बहादुरी येथे गेल्याचे विलास निर्भवणे यांना कळाले असता विलास निर्भवणे व त्यांचे 2 साथीदार संदीप निर्भवणे व आनंदा वानखेडे हे तात्या भाऊ सुखदेव निर्भवणे यांना शोधायला गेले. ते मिळाले असता विलास निर्भवणे व त्यांच्या साथीदारांनी तात्या भाऊ सुखदेव निर्भवणे यांना गाडीत बसवून शेरी सलायबन येथे आणून त्यांच्यावर खोटा आरोप करून त्यांना मारहाण व दमदाटी केल्याचे तात्या भाऊ सुखदेव निर्भवणे यांचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. माझे नाव संतोष सुखदेव निर्भवणे. माझे बंधू तात्या भाऊ सुखदेव निर्भवणे यांनी विलासराम भाऊ निर्भवणे यांना जमीन वाट्यानं लावलेली होती आणि त्यांना 2.5 लाख रुपये कांद्याचे झाले आणि ते त्यांच्याकडं ओंडिमा वाटा मागायला गेले तर त्यांनी त्यांना दम दिला. ते दममध्ये मारहाणीमुळे ते 30 गावला निघून गेले. 30 आमच्या भाचीकडं आणि भाचीकडं गेल्याच्या नंतर त्यांना माहिती झालं का भाचीकडं आहे. भाचीकडं जाऊन त्यांनी 4-5 जणांनी घेऊन आले आणि रात्रीच्या दिवसा भावाला फाशी देऊन टाकलं. ते कुठे दिली फाशी? आमच्याच मळ्यामध्ये दिली. तिथे त्यांचे नाव काय फाशी देणाऱ्यांचे? इलासराम भाऊ निर्भवणे, आप्पा इलास निर्भवणे, भाऊराव विलास निर्भवणे आणि आनंदा वानखेडे. आपण त्यांच्याविषयी तक्रार दाखल केली? आता हो केली. माझे नाव चंद्रमा सुखदेव निर्भवणे राहणार शेरी सलायब. माझा लहाना भाऊ दोघांना कांदे लावलेले होते वाट्यांनी. तर तात्या भाऊ सुखदेव निर्भवणे आणि आप्पा विलास निर्भवणे तर हा गेला त्यांच्या पैसे मांगायला. त्याने याला दमदाटी दिली का तुला मारहाण करू बा. मग हा माझ्या भाचीकडे येऊन गेला 30 गावला. हे त्याला गावसाला तिथे 2-3 दिवस झाले तिकडे गेले होते. रात्री तिथून आणलं त्याने मग तिथे इथे जेवून त्यांना फाशी दिली. माझ्या भावरामध्ये कोणत्या गावाला? कुंडाण्याला. किती वाजता दिली? रात्री काय दिली हे नाही माहिती. त्यांनाच पाहिलं ती. त्यांनाच पाहिलं आप्पा विलास निर्भवणे. त्यांनाच सांगितलं पाटलाला का? पाटलाला सांगितलं का तुम त्यांचा लहाना बद्दल फाशी होऊ पाहिजे फाशी गेली बस. मी माझे नाव आहे सुरेखा सुधाकर गांगुर्डे. मी माझे माहेर येते. मी माझी मिधवा असल्यामुळं माझ्या माहेरात राहते. तर ते माझे बंधू आहे छोटे तात्या भाऊ सुखदेव निर्भवणे. त्यांना विलासराम भाऊ निर्भवणे यांना वावर लावलेलं होतं तर त्यांना झाले 2.5 लाख रुपये कांद्याचे. तो गेला मांगायला तर यांना त्याला दमदाटी देऊन आणि मारहाणीच्याही धमक्या देऊन म्हणून तो माझ्या मुलीकडे गेला 30 गावला. हे रात्रीचे 30 गावला जाऊन आणि त्याला घेऊन आणले आणि आमच्या शेतामध्ये वरती नेऊन आणि वडाच्या झाडाला फाशी दिलं. कुठे फाशी दिली बाई? कुंडाण्याला. तुम्हाला टाइम सांगता येईल त्याचा? टाइम ना आता त्यांनाच पाहिलं आणि त्यांनाच पोलीस पाटलाला फोन केला. आमच्या घरच्यांना कोणी पण पाहिलं नाही. त्यांनाच फोन करून आणि पोलीस पाटलाला बोलावलं आणि त्यांनाच कसं काय पाहिलं. मग वाद काय होता नेमका तुमचा? ते वाद म्हणजे त्यांना वावर लायले होते त्यांना कांदे लावायला तर ते कांद्याचे पैसे झाले म्हणून हानिमा वाटा मागायला गेला तर यांना दमदाटी दिली त्याला म्हणून तो माझ्या मुलीच्या गावाला गेला. माझ्या मुलीच्या गावाला गेला यांना माहिती पडलं मग ते लगेच रात्रीचे तिथं गेले माझ्या मुलीच्या घरून आणलं आणि तिकडे रात्रीच्या शेतामध्ये नेलं आणि तिकडे वड्याच्या झाडाला फाशी दिलं कुंडाण्याला. कांदे हे वाट्यांना लावलेले होते? वाट्यांना लावलेले होते. कांदे विकले का तुमचे? विकले त्यांना. साधारण किती पैसे झाले होते? तरी 2.5 लाख रुपये त्यांना कांद्याचे झाले होते. नेमका निम्मा वाटा मागत होते? वाटा म्हणजे वाट्यानच लावलेले होते. जमीन आमची जमीन त्याचे स्वतःचे वावर होते ते त्यांना वाट्यानं लावले होते म्हणून तो मागायला गेला तर यांना लगेच त्याला अशी धमकी दिली मारहाणण्याची आणि म्हणून तो माझ्या लेगे मुलीच्या गावाला गेला 30 गाव बाजूनी नाही काही तिकडं यांना माहिती पडलं हा तिथं गेले तिथून रात्रीचा आणला आणि तिकडं शेतामध्ये नेऊन फाशी दिलं. फाशी देणाऱ्याचे नाव सांगा. आप्पा निर्भवणे, आप्पा विलास निर्भवणे आणि तो मोठा भावड्या विलास निर्भवणे आणि विलासराम भाऊ निर्भवणे हे 3 जण असते. राहणार कुठले? राहणार तिथल्याची कोंडाण्याची आणि एक पाथरशांब्याचा आहे आनंद. तर आनंद वानखेडे. तुमचं नातं काय त्यांच्याशी? आमचे भाऊ बंधे कोणी नाही आमचे. ठीक आहे आपण दक्ष न्यूज संघ बोलल्याबद्दल धन्यवाद. दरम्यान तात्या भाऊ सुखदेव निर्भवणे यांचा घातपात करून त्यांना फाशी देऊन
झाडाला अडकवल्याचा आरोप देखील मयत तात्या भाऊ सुखदेव निर्भवणे यांच्या नातेवाईकांनी केलाय. तसेच विलास निर्भवणे यांनीच पोलीस पाटलाला तात्या भाऊ सुखदेव निर्भवणे यांच्या मृत्यूची माहिती दिल्याने नातेवाईक संशय व्यक्त करताय. दरम्यान पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक येथे पाठवला असून या संदर्भात संशयितांविरोधात वडाळीबोई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. देवळाली कॅम्प येथील बांध स्कूल रोड जवळील नाला येथे आज पहाटे फिगो कारने अचानक पेट घेतलाय. सदर गाडी शिंगवे बहुला येथील गावंडे यांची असून गाडीत दोन तरुण मुले असल्याचे समजते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर घटना घडल्यानंतर बाजूला असलेल्या आर्मीचे युनिट येथील जवानांनी ताबडतोब धाव घेऊन आग आटोक्यात आणली. भैयासाहेब कटारे, दक्ष न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकच्या देवळाली कॅम्प मधून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांचा लष्करी हद्दीत लष्करी वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झालाय. याबाबत अधिक माहिती अशी की सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने हे देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथून लष्करी हद्दीतून घरी जात असताना त्यांच्या वाहनाला एका लष्करी वाहनाची जोरदार धडक बसली. या धडकेत सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांचा जागीच मृत्यू झालाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने हे कर्तव्य दक्ष पोलीस म्हणून सेवा बजावत होते. त्यांच्या या अपघाती निधनाने पोलीस तसेच नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद वाघ यांनी स्वतः मिलिटरी हॉस्पिटल देवळाली कॅम्प येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनोने यांच्या नातेवाईकांना भेटून त्यांचे सांत्वन केलंय. कुंदन सोनोने यांना दक्ष न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. भैयासाहेब कटारे, दक्ष न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. परिमंडळ 2 मधील अंबड व नाशिक रोड येथील दोन गुंडांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये हद्दापारची कारवाई करण्यात आली आहे. नाशिक शहरात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेत बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य करून जनजीवन विस्कळीत करणाऱ्या इसमांची माहिती काढून हद्दापार करण्याची कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आदेशित केले होते. त्यानुसार अंबड व नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हे दाखल असलेले आयुब शेख व सागर कांबळे यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत दहशत कायम राहावी यासाठी महिलांचा विनयभंग करणे, नागरिकांना मारहाण करणे, शिवीगाळ करणे, जबरी चोरी यासारखे अनेक गुन्हे करून नागरिकांच्या मनात भीती निर्माण करत होते. असे गुन्हेगारी कृत्य केल्याने या इसमांविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56(1) हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. नाशिक शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी इसम नामे आयुब अब्बास अली राहणार केवल पार्क आणि सागर प्रकाश कांबळे राहणार सिंदर फाटा यांना परिमंडळ 2 आणि नाशिक शहर आणि नाशिक जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला आहे. त्यांची नोटीस या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. एकूण वर्षभरामध्ये आतापर्यंत 61 लोकांवरती अशी तडीपारची कारवाई परिमंडळ 2 मध्ये करण्यात आलेली आहे. तसेच एकूण 10 आरोपींवरती MPDA म्हणजेच महाराष्ट्र झोपडपट्टी कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांना नाशिक जेलमध्ये या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे.
अशी तडीपारीची आणि एमपीडीएची कारवाई पुढील ह्याच्यामध्ये देखील चालू राहणार आहे. नाशिक शहरातील जनजीवन विस्कळीत करणाऱ्या व समाज सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गुन्हेगारांचा गुन्ह्यांचा अभिलेख संकलित करण्याचे कामकाज सुरू असून त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार तडीपार व एमपीडीए कायद्याच्या तरतुदीनुसार प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत चालू वर्षात परिमंडळ 2 हद्दीतून 61 गुंडांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून एमपीडीए कायद्याअंतर्गत एकूण 10 इसमांविरुद्ध कारवाई करून त्यांना नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. आतापर्यंत चालू वर्षात परिमंडळ 2 हद्दीत हद्दपार आदेशाचे उल्लंघन केलेले एकूण 23 गुन्हेगार इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हद्दपार इसमांना वेळोवेळी चेक करून नाशिक शहर व जिल्ह्यात सापडल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरूच राहणार आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.